हॅलो स्टुडंट्स, मी तुमची एज्युकेटर धरती. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिरीज या टॉपिकचे क्वेश्चन्स घेणार आहोत. आपण आधी सिरीज हा टॉपिक पूर्ण डिस्कस केला होता, त्याचे काही क्वेश्चन्स पाहिले होते, पण बऱ्याच स्टुडंट्सला डाऊट होता आणि बऱ्याच स्टुडंट्सची रिक्वेस्ट होती की अजून क्वेश्चन्स घ्या, त्यामुळे आपण हा सिरीजचे क्वेश्चन्स घेणार आहोत. तर जे स्टुडंट्स नवीन आहेत त्यासाठी मी सांगू इच्छिते की महाराष्ट्र बीएड सीईटीसाठी कोर्स लॉन्च केला आहे ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने. तर त्यामध्ये तुम्हाला बरेच फीचर्स मिळतील, त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, 2000+ एमसीक्यू क्वेश्चन बँक मिळेल आणि त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला 1499 रुपीजमध्ये अवेलेबल केल्या जातील. पहा, हे एवढे सर्व फीचर्स तुम्हाला फक्त आणि फक्त 1499 रुपीजमध्ये अवेलेबल होत आहेत. इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर स्क्रीनवरती मी दोन नंबर दिला आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट देखील करू शकता. तर आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोअर जाऊन डाउनलोड करा, त्यानंतर ऍप ओपन करा. ऍप ओपन केल्यानंतर तुम्ही नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. पहा, इंटरफेसच्या डाउनलोड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, स्टोअर आयकॉनवरती क्लिक करा. स्टोअर आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. पहा, कोर्सेसचं पेज सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील, त्यापैकी महाराष्ट्र बीएड सीईटी 2024 हा कोर्स आपला आहे. त्या कोर्समध्ये जाऊन तुम्ही एनरोल करू शकता, त्यानंतर तुम्हाला सगळे फीचर्स ऍक्सेस होतील. चला तर आता टॉपिककडे वळूया. पहा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे FAG GAF SAI आणि IAS. पहा, आता इथं आपण तुम्ही लक्ष दिलं तर ई हा जो आहे जो मिडल लेटर आहे, आता पहा, फर्स्ट लेटर, सेकंड लेटर म्हणजे मिडल लेटर आणि थर्ड लेटर. आता पहा, जो सेकंड लेटर आहे म्हणजे जो मिडल लेटर आहे तो कॉमन आहे. कुठला? ए. पहा, ए इथे पण आहे, इथे पण आहे, म्हणजे काय येईल, इथे पण ए येईल मिडल लेटर. फर्स्ट लेटरचं काय लॉजिक असेल? पहा, फर्स्ट लेटरला सगळं इथे यफ आहे, नंतर कुठे आहे? जी. यफ नंतर काय येतं? जी. यफ आहे, जी आहे, नंतर काय? जी नंतर एच आहे, एच नंतर काय? तर आय आहे. एफ एच जी आय, जी एच आय, आय नंतर काय? ए बी सी डी ई एफ जी एच आय, आय नंतर काय येईल? तर जे. म्हणजे इथे फर्स्ट लेटर काय? जे. ओके, नेक्स्ट. आता पहा, हा आता हे दोन जर गोष्टी, हे दोन वर्ड पकडले आपण, ओके, थर्ड लेटर साठी काय केलंय? यफ च्या जागी जी घेतलंय आणि जी च्या जागी एफ घेतलंय. पहा, या दोघांचा उलट केलंय. ओके, जो पहा नेक्स्ट लेटर येणार आहे तो थर्ड लेटर आहे वरती आलाय, इथे ए असेल. आता पहा, इथे जी एफ घेतलंय, परत एच आय घेतलंय. पहा, म्हणजे जो फर्स्ट होता इथे या दोघांचं एक्सचेंज झालंय, परत या दोघांचं एक्सचेंज झालंय लास्ट पेपरला. पहा, इथे आय, सॉरी आय आणि इथे एच. पहा, याही दोघं दोन लेटर एक्सचेंज झालेत. जे नंतर काय येतं? तर के येतं. परत इथे काय होणार? दोन लेटर एक्सचेंज होणार, म्हणजे इथे काय येणार? टी येणार, म्हणजे हा के इथे जाणार आणि इथे जे ए के, म्हणजे आंसर काय असेल? जे ए के, ऑप्शन ए. आता पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं आहे? ई एम एम क्वामा ई ओ ओ क्वामा जी क्यू क्यू क्वामा डॅश क्वामा के यू यू. पहा, आता आपल्याला लॉजिक पाहायचंय. तर सी नंतर ई आलाय, राईट, ई नंतर ई आलाय, ई नंतर जी आलाय. आता आपण असं ए बी सी डी मध्ये आहे, तो आपण आधी ई बी सी डी लिहून घेऊ. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू बी डब्ल्यू एक्स वाय झेड. पहा, आपण ए बी सी डी लिहिले. सीच आहे, सी नंतर कुठे गेलं? ई वरती. ई वरतून कुठे गेलंय? जी वरती. आणि जी वरतून परत कुठे जाणार? पहा, इथे एका एका लेटरचा गॅप आहे, राईट, इथे डीचा गॅप आहे, परत इथे ईचा गॅप आहे, सॉरी इथे यफचा गॅप आहे. ओके, पहा, दोन दोन एक एक लेटरचा गॅप आहे. सो मग जी नंतर काय येईल? एच चा गॅप ठेवला नंतर काय येईल? आय येईल. सो फर्स्ट लेटर काय येईल?
फर्स्ट लेटर काय येईल तर आय येईल. आता सेकंड लेटर, सेकंड लेटर पाहू आपण. सेकंड लेटर एम आहे, यम ओ आहे पहा, यम ओ क्यू. यम कुठे, यम ओ क्यू पहा. इथे पण सेम लॉजिक आहे, एक लेटर आहे मध्ये, मध्ये एक लेटर म्हणजे क्यू नंतर काय येणार, तर क्यू नंतर येणार एस आर. हा एक लेटरचा गॅप, म्हणजे इथे काय येणार यस. ओके नंतर थर्ड लेटर, थर्ड लेटरच्या ठिकाणी काय येईल. आता थर्ड लेटरसाठी काय लॉजिक आहे पाहू. थर्ड लेटरसाठी यम आहे, ओ आहे, क्यू आहे. यम कुठे, यम ओ क्यू, सेम परत तेच लॉजिक आहे. यम ओ क्यू म्हणजे एक एक लेटरचं, म्हणजे इथं परत काय येणार तर यसच येणार. म्हणजे आन्सर काय येणार, आय यस यस, म्हणजे आन्सर असेल आय एस एस. म्हणजे ऑप्शन काय असेल तर सी. समजलं का? चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, एफ यू कॉमा के पी कॉमा पी के कॉमा क्वेश्चन मार्क. आता क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय असेल ते फाइंड आउट करायचं आहे. आपण इथे सरळ लिहिले आणि इथे उलट लिहिले, राईट. ओके इथून उलट लिहिले आणि इथून सरळ लिहिले. ओके आता पहा, एफ आणि यू, एफ आणि यू कुठे आहे, एफ कितव्या नंबरला आहे तर पहा सिक्स नंबरला आहे स्टार्टिंग पासून, आणि यू कितव्या नंबरला आहे तर एंडिंग पासून सिक्स नंबरला आहे, राईट. परत पहा के कितव्या नंबरला आहे, इलेव्हन नंबरला आहे स्टार्टिंग पासून. इथे काय म्हटलंय, पी इलेव्हन नंबरला आहे एंडिंग पासून. पहा आपण असं पण म्हणू शकतो की अपोजिट लेटर घेतलेत. एफचा अपोजिट कुठला आहे तर यू, सॉरी केचा अपोजिट कुठला आहे तर पी. परत टीचा अपोजिट कुठला येतो तर के येतो. आता इथं असा लेटर पाहायचा, आता अशी पेअर पाहायची आपल्याला की जे एकमेकांना अपोजिट आहेत, त्यांचा स्टार्टिंग पासून नंबर आणि एंडिंग पासून नंबर सेम असतो. तर आता पहा यू आणि जी, यू कुठे आहे, इथे आहे. जी अपोजिट नाही, क्रॉस मध्ये आहे, सो ही पेअर कॅन्सल. परत यू आणि एफ, यू इथे आहे, एफ इथे आहे, सो ही येऊ शकती, सो याला आपण कन्सिडर करू. परत जी आणि यस, जी इथे आहे, यस इथे आहे, क्रॉस मध्ये येणार, सो ही पण पेअर कॅन्सल. परत आहे व्ही आणि आर, परत इथे व्ही आहे आणि आर कुठे आहे तर इथे. या दोघांचं तर काहीही रिलेशन नाही आहे, सो ही पण पेअर कॅन्सल. म्हणजे आन्सर कुठला आलं तर ऑप्शन बी, यू एफ. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन काय मध्ये काय म्हटलंय, बी ए सी क्वामा जी एफ एच क्वामा एल के एम डॅश. आता क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल असं विचारलंय. पहा इथे आता तोपर्यंत एबीसीडी लिहून घेऊ आपण. जेव्हा एबीसीडी येते, आता पेपरमध्ये ऍटलिस्ट या वर्षी सिरीज वरती एबीसीडीच्या एखादी दोन तरी क्वेश्चन येतात, सो मग आधीच एबीसीडी लिहून ठेवायची. कारण हीच एबीसीडी तुम्हाला अॅनॉलॉजी, आता अॅनॉलॉजीच्या वर जो अॅनॉलॉजीचा टॉपिक आला तर त्यामध्ये सुद्धा एबीसीडी यूज मध्ये असेल, तो कुठल्या तरी एका पेपरच्या कॉर्नरला किंवा एका पेपरवरती, रफ पेपरवरती एक्झाम मध्ये तुम्ही एबीसीडी लिहून ठेवा आणि 1 2 3 हे देखील लिहून ठेवा. ओके म्हणजे तुमचा टाइम वाचेल की परत 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 प्रत्येक क्वेश्चनला एबीसीडी लिहिण्याचा. आता पहा बी, आता पहा बी नंतर काय आहे, जी, जी नंतर काय आहे एल, आणि एल नंतर काय येईल असं विचारलंय. पहा बी नंतर काय आहे, जी, जी नंतर काय आहे एल, एल नंतर काय येईल असं विचारले. पहा आता इथे चार लेटरचा गॅप होतोय, 1 2 3 4 चार लेटरचा गॅप फर्स्ट लेटर साठी, फर्स्ट लेटर साठी काय लॉजिक आहे तर चार लेटरचा गॅप आहे. पहा इथे चार लेटरचा गॅप, परत पहा इथे चार लेटरचा पहा गॅप येईल. परत आता किती लेटरचा गॅप येईल, कारण फर्स्ट लेटर साठी चार लेटरचा गॅप असतो, हेच लॉजिक आहे. तर 1 2 3 4 चार लेटरचा गॅप ठेवला म्हणजे इथे काय येईल, फर्स्ट लेटर कुठला येईल तर क्यू येईल. ओके आता पाहू आपण सेकंड लेटर, सेकंड लेटर पाहू. आता सेकंड लेटर काय येईल, आता पहा इथे ए, ए नंतर काय येईल एफ, एफ नंतर काय येईल के. तर आता पहा ए, ए नंतर येईल एफ, एफ नंतर काय येईल, एफ नंतर आहे के. पहा आता इथे लॉजिक पहा, ए आणि एफ, एफ मध्ये किती लेटर आहेत तर चार लेटर आहेत,
इथे पण पहा, इथे देखील चार लेटरचा गॅप येतोय. ओके, तो पहा चार लेटरचा गॅप येतोय. आता इथे ए नंतर एफ घेतलं, एफ नंतर के घेतलंय, तो के नंतर काय येईल, एक दोन तीन चार आणि पी. चार लिटरचा गॅप ठेवल्यानंतर सेकंड लेटर काय येईल, पी. हे पाहायचं. आता पहा थर्ड लेटर, थर्ड लेटर मध्ये देखील तेच आहे. पहा सी नंतर एच आहे, सी नंतर एच आहे, म्हणजे एक दोन तीन चारचा गॅप आहे. परत एच नंतर यम आहे, म्हणजे परत चारचा गॅप आहे. ते मग आता यम पासून चारचा गॅप वर किती येईल, तर पहा यमला सोडलं एक दोन तीन चार, म्हणजे चार लेटर सोडल्यावरती काय येईल, तर आर येईल, म्हणजे थर्ड लेटर काय येईल, आर. जे फर्स्ट सेकंड थर्डला लेटर या तिघांना मिळून काय होतं, क्यू पी आर. म्हणजेच ऑप्शन पहा क्यू पी आरचं कुठलं आहे, क्यू पी आर म्हणजे ऑप्शन ए. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आय एस आय के एन डॅश. आता पहा यस आणि के, आता पहा यस इथे आहे, यस आहे आणि आय आहे, सॉरी यस आय. आय नंतर काय आहे, के नंतर काय आहे, तर एन आहे. आता एन नंतर काय येईल असं विचारलंय. पहा इथे एका झिरो लेटरचा गॅप होतोय, इथे एका लेटरचा गॅप होतोय, पहा परत इथे दोन लेटरचा गॅप होतोय. तर आता पहा झिरोचा गॅप आहे, नंतर वनचा गॅप आहे, नंतर टूचा गॅप आहे लेटरचा, नंतर काय येईल, तर थ्री लेटरचा गॅप येईल. म्हणजेच काय पहा एन नंतर काय येईल, एक दोन तीन, या तीन लेटरचा गॅप येणार आणि मग नंतर कुठला लेटर येणार, तर आर. म्हणजे आन्सर काय असणार, तर आर म्हणजे ऑप्शन सी. विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबूया आपण. काही डाऊट्स असेल तर मला नंतर मी लाईव्ह लेक्चर घेईल त्या लेक्चरमध्ये विचारा, किंवा मला कमेंट थ्रू नक्कीच विचारू शकता. ओके, थँक्यू.